नमस्कार मंडळी, हे आय एम सोयाबीन फुले संगम KDS 726। मी तुम्हाला एक फोटो दाखवतो आहे, फोटो बघा तुम्ही। हा फोटो आहे सोयाबीन लावला तेव्हा 5 दिवसा 6 दिवसानंतर जेव्हा निघतो ना सोयाबीन, 8 दिवसाचा फोटो आहे माझ्याशिवाय, म्हणजे 8 दिवसाचा आहे। बघू शकता हे असं होतं त्या कंडिशनला। आणि आज जवळपास ही लावण आहे 15 जूनची। 15 जून तुम्ही लावू शकता हिशोब। जवळपास 1.5 महिन्याचं हे पीक आहे, तर 1.5 महिन्याच्या पिकाची वाढ बघू शकता किती छान वाढ झाली आहे। जवळपास हे माझ्या मांड्याला आणि 3 फूट वाढ झाली आहे याची। हे आम्ही कुठं त्या उघाडीमध्ये पाणी दिलं तर चांगलं वाढलं, आणि जर पाणी नाही दिलं तर थोडंसं प्रमाण कमी आहे वाढीचं। पण सोयाबीनची वाढ खूप छान झाली आहे। आणि आता महत्त्वाचं हे बघा, फूल पण आलं याला। आम्ही हे सोयाबीन फुले संगम 3.5 फुटावर एक रेग मारली होती फनकटाने, त्या रेगाच्या दोन्ही बाजूनी लावलं। तुम्ही त्या याच्यामध्ये बघू शकता, या प्रकारे ही रेग आहे मधी, आणि या प्रकारे लावलं आम्ही। हे सोयाबीनचं सध्या तर कंडिशन खूप छान आहे, बघू पुढे काय होणार, कसे परिणाम येणार। अनेक मंडळी, आम्ही याची एक पारंपरिक पद्धतीने पेरणी केली, त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही वेगळा बदल केला होता, तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तुम्ही नक्की कमेंट करा खाली, आम्ही तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देऊ। फूल बघू शकता, खूप छान प्रकारे फूल आहे। माझ्या हिशोबाने फुलं जर मोजले ना, मोजू शकत नाही मी, नंतर एका व्हिडिओ मी तुम्हाला फुलं मोजून सांगणार चांगल्या प्रकारे फुलं धरले जेव्हा। आता कोण्या झाडाला फुलं आहेत, कोण्या झाडाला फुलं नाहीत। म्हणजे तुमच्याकडे आहे का हा हेवान? हेवान सध्या तर छान दिसतो राव, कारण का आपल्या 335 आणि 93 रुपयाच्या मुकाबल्याने पाहिलं तर याचं पान पण ठोकर आहे, आणि याच्या पानाला किडा पण नाही, बघू शकता सगळे पानं साफ आहेत। तुम्ही हिंडून बघा, तुमच्या आवराने फिरून बघा, त्यांना पानं खाणारे आळे आहेत। आम्ही याच्यावर फवारणी म्हणलं तर एकच केली, सोलोमन आणि अधिक शाखेत तन्नाशकासोबत आम्ही सोलोमन फवारलं होतं। ते खोडाळी व बाकी कोणत्या त्या आळ्या मारतात म्हणे आपल्या तरी काय करायचं झालं असतं। आणि एक सुरुवातीला एका एकरला आम्ही 1/2 बॅग टाकली होती, 10-20 25 किलोच। तरी पण सोयाबीनची कंडिशन खूप छान आहे। बाकी तुम्ही काय म्हणता या व्हिडिओबद्दल नक्की कमेंट करून सांगा। राम राम मंडळी, बाय बाय।